दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। स्वते समाज हा वसाहती घेत महिलांनी महिलांच्या उत्कर्षासाठी निर्माण केलेलं एक व्यासपीठ म्हणजे आत्मजा महिला संघटन नाशिक। फक्त महिलांचा सर्वांगीण विकास नाही तर समाज प्रबोधन हा उद्देश समोर ठेवून आत्मजा महिला संघटन गेल्या 6 वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहे। आत्मजा महिला संघटन नाशिक संस्थेचा 6वा वर्धापन दिनानिमित्त मिला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीमती सुनंदा केले विद्या मंदिर, पडसाद कर्णबधीर विद्यालय, VXL लर्निंग सेंटर, प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर, मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता। या दिव्यांग बालकांच्या ग्रुपने नृत्य, नाट्य, गायन आदी कला सादर करत उपस्थितांची भरभरून दाद मिळवली। या विशेष मुलांनी आपल्या नाट्य आणि नृत्य या सादरीकरणातून मनोरंजन, शेतकरी आत्महत्या, सोशल मीडियाचा अतिरेक असे ज्वलंत प्रश्न मांडले, तर विठ्ठलवारी, कृष्णलीला आणि गणेश वंदना याद्वारे भक्तिरसाची बरसात झाल्याचा अनुभव प्रेक्षकांना तथा उपस्थितांना आला। विशेष मुलांच्या बरोबरीनं आत्मजा सदस्य यांनी आपले मराठी सण आणि संस्कृती यावर नृत्य सादर केले, तर आत्मजा महिला संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्य यांच्या पाल्यांनी गणेश वंदना, गायन, भक्तिगीते अशा विविध कला सादर केल्या। सामान्य मुलं आणि विशेष मुलं यांचं एकाच मंचावर सादरीकरण झाल्यानं या मुलांच्या मनात समसमानतेची भावना वृद्धिंगत करण्यात आत्मजाला यश आलं। समाजाने सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जायचं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। यावेळी सादरीकरण करणाऱ्या मुलांचा आत्मजा महिला संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाबाबत पदाधिकारी आणि मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी यशस्वी राहळकर, अध्यक्षा आत्मजा महिला संघटन नाशिक। आम्ही नुकताच आमचा 6वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला आणि त्यानिमित्ताने आयोजित मिलाफ या कार्यक्रमात आम्ही एक आगळी वेगळी थीम, आगळी वेगळी संकल्पना घेऊन आलो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही विशेष आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना एकाच मंचावर आणण्याचं एक आगळं वेगळं कार्य केलं असं मी म्हणेन। यामागची आमची संकल्पना अशी होती की सामान्य आणि विशेष मुलं हा भेद आपण समाजाने करायला नको, मुलं ही मुलंच आहेत आपणा सर्वांसाठी आणि त्यांना त्याच निकोप दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे। की आत्मजाची ही संकल्पना अतिशय यशस्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली आहे आणि सगळ्या आत्मजा सदस्यांच्या सहभागामुळे, सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वी झालं, त्यासाठी मनापासून धन्यवाद। आपल्या सुद्धा मीडिया पार्टनर्सचे खूप खूप आभार की तुमच्यामुळे आमचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे। थँक्यू। मी मैरी शुक्ला, आत्मजा कार्यकर्मी। आत्मजा संघटनेचा हा 6वा वर्ष आहे। दरवर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करतो आणि यावर्षी ही एक संकल्पना सुचली की वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत आपण फक्त त्यांना भेट देतो आणि जी गरजूची गोष्ट आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। पण आता एक संस्थांना भेट देताना असं वाटलं की त्यांना कुठेतरी स्टेज पण द्यावं, तर हे जे मुलं होते, नॉर्मल मुलं जे आपले असतात, त्यांना तर प्रत्येक ठिकाणी गॅदरिंग मध्ये कुठे ना कुठे स्टेज मिळत असतो, पण या मुलांसाठी, स्पेशल चाइल्डसाठी एक स्टेज आणि प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि पॅरेंट्सला देखील ते खूप असे निग्लेक्टेड वाटायला लागतात। कधी कधी प्रायोरिटी नॉर्मल मुलांना दिली जाते आणि या स्पेशल चाइल्ड यांना सेकंड प्रायोरिटीवर ठेवलं जातं। तर मला सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्या पॅरेंट्सला विनंती करते, अशा पॅरेंट्सला, की आपल्या या स्पेशल चाइल्डला स्पेशल टाइम द्या आणि स्पेशल अनुभव करून द्या त्यांना आणि त्यांनाही नॉर्मलच्या सगळ्यात जगू द्या। हे असं एक संदेश देत मी सगळ्या आपल्या लोकांना, नाशिककरांना सगळ्यांना विनंती करते की तुम्ही या ज्या ज्या संस्था इथे
आलेत ज्यांनी परफॉर्म केलं त्यांना तुम्ही स्वतः तुम्हाला त्यांचा काही नंबर काही असं हवं असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला देऊ, तुम्हीही भेट द्या, तुमच्या पोरांना तिथे घेऊन जा. म्हणजे जी आज पोरांची परिस्थिती आहे की मला आई हे पाहिजे ते पाहिजे, तर तुम्ही अशा पोरांपर्यंत तुम्ही त्यांना घेऊन जा, तुम्ही दाखवा खरी परिस्थिती काय आहे. म्हणजे आपले जे पोरं आहेत ते अजूनही याच्यातनं काहीतरी चांगलं शिकतील आणि आपणही तुम्हीही चांगलं तुम्ही धडा मिळेल तुम्हाला आणि पॅरेंट काउन्सिलिंग हे एक प्रॉपर होईल. सो धन्यवाद आत्मजा महिला संघटना. आत्मजाचा आज 6वा वर्धापन दिन, माझं साधारण दुसरं की तिसरं वर्ष आहे याचं. पण मी प्रत्येक वेळी बघते की अतिशय सुंदर कार्यक्रम यांचे असतात आणि आजचा कार्यक्रम तर अक्षरशः डोळ्याचे पारणे फाटणारा होता. कितीही विशेष मुलं आपण ज्यांना म्हणतो पण इतके सुंदर परफॉर्मन्सेस त्यांनी दिले की किती कौतुक केलं तेवढी तेवढं कमीच आहे त्यांचं. आणि या सगळ्याचं त्याच्यातूनही विशेष म्हणजे की कार्यकारिणीला असा कार्यक्रम करावा, या मुलांना स्टेज परफॉर्मन्स करता यावं किंवा यांना काहीतरी यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा भाग बनावा ही कल्पना सुचलं हे सुद्धा खूप कौतुकाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी आत्मजा कार्यकारिणीचे पण खूप मनापासून कौतुक करते आणि सगळ्या सदस्यांचं पण खूप कौतुक करते की आम्हाला याच्यामुळे या कार्यक्रमाचा एक मला भाग बनता आलं, काहीतरी एक वेगळा कार्यक्रम याच्यात करता आला. मी दीपाली जत्ना आहे, आत्मजाची सदस्य. आज हा कार्यक्रम आमचा 6वा वर्धापन दिन असा झाला आहे की मुलांना संस्कार आणि आईंना संस्कार ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आत्मजा आणि आत्मजा कार्यकर्ते. आत्मजा संघटना आणि कार्यकारिणी खूपच इतर आहेत, सर्वसामान्यांसाठी कुणीही कार्य करतात तर ते स्पेशल लोकांसाठी करतात जे खूप विशेष आहे. आणि प्रत्येक आणीच्या डोक्यात वेगवेगळे जे एक असतात आयडिया येत असतात आणि त्या खूप सुंदर सादर करतात, त्यांच्यामुळे आम्हाला हा स्टेज मिळाला. मिला हा कार्यक्रम स्त्री मंडळ हॉल तिडके कॉलनी येथे संपन्न झाला. वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात श्रीमती सुनंदा केले विद्या मंदिरच्या सौ राजश्री कुलकर्णी, पडसादच्या सुवर्णा खोडके, VXL चे जयंती विश्वनाथ, प्रयासच्या रोहिणी वाघ, मनाली स्कूलच्या ज्योती गायकवाड तथा संस्थेची टीम आणि त्यांचे पालक उपस्थित होते. सोबतच आत्मजा कार्यकारिणी अध्यक्षा यशश्री रहाळकर, कीर्ती मांदळे, आरती गरुड, अर्चना काळे, स्वाती कुलकर्णी, सुनीता गोसावी, पूजा जोशी, मयुरी शुक्ला नवले आणि आत्मजा सदस्य यांची उपस्थिती आणि सहकार्यामुळे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी गुजर यांनी केले तर पराग जोशी यांच्या साऊंड सिस्टीममुळे कार्यक्रमाला खूपच रंगत आली. स्व ते समाज हा वसा हाती घेतलेलं आत्मजा महिला संघटन नाशिक हे स्वेच्छा निधीतून नेहमीच असे समाज उपयोगी विविध उपक्रम राबवतात आणि ही सेवा कायम अशीच सुरू राहील अशी ग्वाही या प्रसंगी आत्मजा कार्यकारिणीने दिली. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी सुनीता चौहान सह निर्मला गायकवाड